सर्व पाहुण्यांच पदाधिकाऱ्यांच मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो। खासदार चषक 2024 मध्ये त्याचबरोबर युवा सामाजिक कार्यकर्ते घाटला गावचे आमचे योगेश दादा पाटील यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल। वरे मॅचच्या दिशेने क्वार्टर फायनलची मॅच मात्र मैदानात रंगताना दिसते। एके बाजूला श्री गणेश देवनार गोविंदीचा संघ तो दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतो। मागच्या मॅच मध्ये ज्या संघाने मात्र जबरदस्त कमबॅक केला आणि एक मोठा आव्हान होता घाटला बॉईज आणि त्या संघाला मात्र पराभूत केलं। शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच रंगली, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि प्रतिसाद त्या मॅच मध्ये पाहायला भेटला। तो संघ खेळताना दिसेल तो म्हणजेच भारत इलेव्हन पीएल लोखंडे मार्ग चेंबूरचा संघ। सलमीची जोडी मैदानात आली आहे, दिनेश विशाल तर गोलंदाजीवर गोलंदाज सज्ज झालाय करण। पहिला चेंडू होता त्याला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एज घेतली बॅटची आणि चेंडू जातो घोषांगी क्षेत्रात। त्याचबद्दल योगेश दादा पाटील यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल। धन्यवाद दादा, आपण वेळात वेळ काढून आले, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल, त्याचबरोबर त्यांचे सर्व मित्रपरिवार आणि पदाधिकारी त्यांचं देखील हार्दिक स्वागत। चांगला फटका पाहायला भेटला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे फेकी करतील, तोपर्यंत एकच धाव भेटेल, एका धावाने मात्र धावलक पुढे जाईल। दोन या धाव संख्येवर, तीन चेंडू दोन धावा झाले। आमच्या विनंतीस मान देऊन युवा सामाजिक कार्यकर्ते घाटला गावचे आमचे योगेश दादा पाटील यांचं इकडे हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। त्याचबरोबर रवी सिंग जी प्रमुख 154 चे त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत। वरे मॅचच्या दिशेने जबरदस्त गोलंदाजीचा स्पेल करांच्या माध्यमातून, चेंडू हवेत आहे, फटका बसतोय आणि पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला परततोय। संपवायला जास्त वेळ घेऊ नका, दोन्ही संघ उशीर करू नका कोणत्याही प्रकारचा, जेणेकरून विलंब होईल। नवीन फलंदाज मैदानात येतोय, वैभव येतोय बॅटिंग साठी, कारण प्रभावित कामगिरी करण देखील करताय या स्पर्धेच्या माध्यमात, खूप चांगली गोलंदाजी ते देखील करतायत। हलक्या हाताने खेळून काढला, एकच धाव, एका धावाने धावला पुढे नेत, तीन धावा झाल्यात, पाच चेंडू तीन धावा झाल्यात, 1-2 असेल शेवटचा चेंडू। खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत करंटच्या माध्यमातून, पाच चेंडू टाकले, तीन धावा दिल्यात, एक डॉट चेंडू आणि एक विकेट, शेवटचा चेंडू
वा जबरदस्त चेंडू पाहायला भेटला, परंतु थोडीशी चूक पाहायला भेटली यष्टीरक्षक नरेश यांच्या माध्यमातून आणि त्याचाच फायदा घेतला दोन्ही बॅटरने. अतिशय चपळाईने 22 रुपयात पंचक होतील एका धावा. पहिला षटक सध्या केला, 4 धावा 1 गडी बाद. विनंती करेल श्रीकांत जी यांना की आपले शुभ असते, आपण रवी सिंग यांचा सुसन्मान करायचा आहे. शाखा क्रमांक 154 चे शाखा प्रमुख रवी सिंग साहेब यांचा इकडे सुसन्मान केला जातोय श्रीकांत जी यांच्या हस्ते. त्याचबरोबर शिवा गुप्ता 154 शाखा क्रमांक युवा शाखा अधिकारी यांचा देखील इथं सन्मान केला जाईल. प्रितेश यांच्या शुभ असते, त्यांचा वाढदिवस देखील आहे. आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरा पॉवर प्लेचा षटक घेऊन मोहिन सज्ज झाले. त्याचबरोबर सत्यवंजी यांना विनंती असेल की आपले शुभ असते, आपण युवा सामाजिक कार्यकर्ते घाटला गाव आपल्या सर्वांचे लाडके योगेश दादा पाटील यांचा इकडे शुभ सन्मान करायचा आहे. सत्यवंजी यांच्या शुभ हस्ते इकडे दादांचा सन्मान केला जातो योगेश दादा पाटील युवा सामाजिक कार्यकर्ते घाटला गाव. यावेळेला पंच दंडित करतील गोलंदाज मोहिनला. अवांतरच्या रूपात एक धाव येईल, एका धावाने स्कोर पुढे जातो. 5 धावा धावफलकार होत आहेत. पहिला चेंडू जबरदस्त पाहायला भेटला, वेगवान चेंडू होता, बीट केला बॅटरला, डॉट चेंडू आला, परंतु त्यानंतर थोडीशी लाईन आणि लेग मध्ये चुकीची गोलंदाजी केली मोहिनने. त्याचाच जबरदस्त चेंडू, एक चांगला वेग पाहायला भेटला मोहिनच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होते, स्कोर असेल ते म्हणजे 5 धावांवर स्तब्ध. एक चांगली सुरुवात या संघाच्या माध्यमातून पाहायला भेटते. श्री गणेश देवनार कॉलनी गोवंडीचा संघ इथे मात्र हलक्या हाताने टाकलेला चेंडू होता. डॉट चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा फलंदाजांकडे पॉवर प्लेचा षटक जरूर आहे, परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी चालू आहे त्याच्याकडे कोणतंही उत्तर नाही बॅट्समन कडे. बॅक टू बॅक चे डॉट चेंडू येत आहे, त्या धावसंख्या स्थिर असेल. एक प्रेशर क्रिएट केलं जात आहे गोलंदाजच्या माध्यमातून बॅट्समनवर. यावेळेला सन्मान दिला जातोय. वा जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली, परंतु थोडीशी चुकी झाली, काही गरज नव्हती तिथे थ्रो करण्याचा आणि त्याचा फायदा घेतला. एक धावने मात्र स्कोर पुढे जातो 7-6 या धावसंख्येवर. चार चेंडू झाले, अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दुसरं षटक, दुसरा पॉवर प्लेचा षटक प्रगतीपथावर असणारा गोलंदाज मोहिनचा. मागच्या मॅच मध्ये देखील मोहिनने चांगली गोलंदाजी केली होती. एक चांगला संघ आहे देवनार गोवंडीचा. श्री गणेश चांगली बॅटिंग लाईनअप देखील आहे, चांगली गोलंदाजीचा बोलबाला देखील आहे, वेग देखील आहे या गोलंदाजांकडे. आणि तोच वेगाने मात्र बीट करत असताना फलंदाजांना आणखीन एक डॉट चेंडू. खूप चांगली बॉलिंग मोहिन देखील करत आहेत. पहिल्या ओव्हर पाहायला गेलं तर 4 धावा 1 बाद आला. या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आल्या, त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा आणि दुसरी म्हणजे त्यांच्याकडून चूक झालेली. बॅट्समन ने आतापर्यंत देखील मिडल ऑफ द बॅट एकही धाव घेतली नाही. मोठा फटका खेळला जरूर आहे, परंतु किती धावा देईल
इकडे मात्र दोन धावा पळून काढल्यात, दोन धावाने स्कोर पुढे जाईल, दोन षटक अखेर धाव संख्या होते 8 धावा 1 गडी बाद। थैंक यू डीजे। वैयक्तिक दुसरा संघासाठी तिसरा षटक घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय करण। क्षेत्ररक्षक आहे तिकडे, थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला भेटली, त्याचा फायदा घेत असताना दोन धावा कंप्लीट करतायत, दोन धावाने स्कोर पुढे जातोय, 10 धावा होतात आता मात्र डबल डिजिट मध्ये जातो स्कोर, 10 धावा होत आहेत, 1 गडी बाद जरूर झालाय, एक चांगली सुरुवात दोन्ही पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये, फक्त आणि फक्त 4-4 धावांच्या ओव्हर दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला भेटला। एक जबरदस्त चेंडू त्यावर खेळलेला फटका पॉइंटच्या दिशेने, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होता, परंतु अमोल यांच्या माध्यमातून फेकी देण्यात थोडासा उशीर झाला, त्याचा फायदा घेतला, अतिशय वेगाने 1 धाव कंप्लीट केली, 11 धावा स्कोर बरोबर होत आहेत। अमोल यांच्याकडे जर पाहायला गेलं तर ओव्हर 40 चे खेळाडू आहेत आणि खूप चांगली फिल्डिंग इकडे देखील घेत आहेत। डॉट चेंडू होतोय, जबरदस्त गोलंदाजी करण करताय, यावेळेस मात्र पंच दंडित करतील, अवंतरच्या रूपात 1 धाव असेल, 1 धावाने स्कोर पुढे जाईल, 12 धावा। होत आहेत धावफलकावर, यावेळेस रिवाज खेळायचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसतोय, येतोय डॉट चेंडू, यावेळेला स्टेप आउट जरूर झाले, कव्हरच्या दिशेला चेंडूला पाठवलंय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, थोडीशी मिसफील पाहायला भेटली सौरभ यांच्याकडनं आणि त्याचा फायदा घेतला दोन्ही फलंदाजांनी, 2 धावा कंप्लीट केल्या, 2 धावांनी स्कोर पुढे जातो, 14 धावा धावफलकावर होत आहेत, जरा खूप कंजूसी भरी गोलंदाजी या संघाच्या माध्यमातून पाहायला भेटली आतापर्यंत, श्री गणेश देवनार कॉलनी गोवंडीचा संघ, करणचं कौतुक करेल, खूप चांगली बॉलिंग पहिल्या मॅच मध्ये देखील केली करणने, त्याच पदीची गोलंदाजी या मॅच मध्ये देखील करतोय, आणखीन एक डॉट चेंडू येतो, जबरदस्त गोलंदाजी करणे, तीन षटकांचा खेळ झालाय, स्कोर जर पाहिलं तर 14 धावा झाल्यात, बांधून ठेवलं फलंदाजांना, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे, जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक इकडे दाखवलं गेलं करण आणि मोहिन यांच्या माध्यमातून, खूप चांगली गोलंदाजी केली या दोन्ही गोलंदाजांनी,
करंच देखील कौतुक करेल। पहिला ओव्हर मध्ये चार धावा दिला, एक विकेट घेतली। मोहिनी दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील चार धावा घेतल्या, विकेट जरूर आली नाही। तिसऱ्या ओव्हर मध्ये पाहिलं तर करंने सहा धावा खर्च केला। एक खूप चांगलं आयोजन नियोजन पाहायला भेटलं युवा सेना यांच्या माध्यमातून। सन्माननीय खासदार श्री राहुलजी शेवाळे साहेब यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्या समोर रंगताना दिसते। खासदार चषक 2024 या स्पर्धेचा पहिला बारीक दोषी 2 लाख रुपये व आकर्षक चषक, त्याचबरोबर दुसरा बारीक दोषी 1 लाख रुपये व आकर्षक चषक। 1 लाख मुलाचं आयोजन आपल्याला पाहायला भेटतंय। त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी देखील पारिक दोषी बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरला देखील इथे पारिक दोषी दिला जाईल। यावेळी सौरभ अंकुश गोलंदाजीवर सज्ज झाले। लेखबाई स्वरूपात पंचगाव होतील। एक धाव एका धावाने स्कोर पुढे जाईल 15 या धावसंख्येवर। चांगली मॅच मैदानात रंगताना दिसते। जो संघ जिंकेल तो मात्र जाऊन पोहोचेल सेमी फायनल मध्ये या स्पर्धेच्या। फटका खेळलाय तिकडे शफिक आहेत, फेकी करतील तोपर्यंत एकच धाव, एकाच धावावर समाधान मानावं लागेल। एका धावाने स्कोर पुढे जातोय, 16 धावा होत आहेत। सौरव देखील अंकुश लावताय गोलंदाजीच्या माध्यमातून रनांवर। यावेळेस मोठा फटका खेळला जरूर आहे। नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, भावेश येथील फेकी करतील, एकच धाव असेल। एकेका धावाने मात्र स्कोर पुढे नेत आहेत। एक धाव करणं गरजेचं आहे जरूर, परंतु मोठे फटके देखील खेळावे लागतील सन्मानजनक स्कोर मध्ये पोहोचण्यापर्यंत। मोठा फटका खेळला जरूर आहे। क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि विकेटचा पतंग होईल। दुसरा विकेट तंबूच्या आसऱ्याला परततोय फलंदाज वैभव। बॅटिंग साठी येतोय सर्वेश, सर्वेश पांचाळ बॅटिंगला येत आहेत। वा वेगवान चेंडू पाहायला भेटला आणि इकडे रनआउटच्या रूपात फलंदाजाला माघारी परतावं लागेल। सर रनआउट आहे ना, दिनेश साळुंगे यांची खेळी मात्र इथे संपुष्टात होते। खूप चांगले खेळाडू राजस्थान रॉयल्स संघाचं देखील प्रतिनिधित्व केलंय त्यांनी आणि याच मैदानात लेदर क्रिकेट देखील शिकवतात, त्याचं देखील खूप चांगलं प्रशिक्षण ट्रेनिंग ते देतात। नवीन फलंदाज योगेश कांबळे बॅटिंग साठी जात आहेत। याही ओव्हर मध्ये पाहायला गेलं तर पहिल्या 3 चेंडूवर 1-1 धाव जरूर आली आणि त्यानंतर 2 चेंडूवर सलगचे बॅक टू बॅकचे 2 विकेट घेण्यात यशस्वी होत आहेत सौरव अंकुश। शेवटचा चेंडू 4th षटकातील सौरव यांचा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, प्रयत्न फसतोय। सर्वेशला मात्र बांधून ठेवलंय सौरवने। ओव्हरची सांगता होते 4 षटक साध्य केलं, धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा झाल्यात, 17 धावा आणि 3 विकेट।
चार षटक साध्य खेळ स्कोर जर पाहिला तर 17 धावांनी 3 विकेट गेले. अक्षरशः बॅक फुटला ठेवलं ते म्हणजेच मागच्या सामन्यात ज्या संघाने खूप चांगला खेळ केला. एक चांगला फटका पाहायला भेटला कव्हरच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक आहे तिकडे सौरव अंकुश. एक चांगला थ्रो पाहायला भेटला आधी. पंच इथे डिसिजन करतील. नॉट आउट असेल. दोन धावने स्कोर पुढे जातोय. 19 धावा दाखल करत आहेत. शेवटच्या षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज नबीउल यांच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु प्रयत्न फसतोय. भेटेल एक धाव एका धावाने स्कोर पुढे जाईल. 20 धावा होत आहेत. दोन चेंडू झाले होते. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज नबीउल स्ट्राइकला बघू शकतो आपण. योगेश यांना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर करताय. प्रयत्न फसतोय असफल होत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रयत्न फसतोय. आणखीन एक डॉट चेंडू येतोय. खूप चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकात पाहायला भेटते नबीउल यांच्या माध्यमातून. रनांवर इथे अंकुश लावला जातोय. पहिल्या 3 ओव्हर मध्ये पाहायला गेलं तर 1-1 धावा येत होता परंतु आता 1-1 धावा येणं देखील प्रत्येक धावासाठी इथे मेहनत करावी लागते. चार चेंडू झाले. 21 धावा असून देखील 2 चेंडूंचा शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ मैदानात रंगताना दिसतोय. स्ट्राईकला सर्वेश पांचा गोलंदाजीवर नबीउल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. सर्वेशांचा प्रयत्न फसतोय. येतोय आणखीन एक डॉट चेंडू. जबरदस्त गोलंदाज गोल करतायत. 1-2 शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू पंच त्यांनी करतील. गोलंदाजाला वाईट चेंडू घोषित केला जातो. एकच धावा असेल. स्कोर जर पाहिला तर 22 धावा झाले. जे प्रत्येक जे गोलंदाज आहे चारही गोलंदाज त्यांनी मात्र अचूक गोलंदाजी केली. रनांसाठी कोणत्याही प्रकारचं फलंदाजाला मेहनत करावी लागते प्रत्येक रनासाठी. कंजूसी गोलंदाजी मैदानात चालू आहे. शेवटच्या चेंडू त्यावर देखील एज घेतली. चेंडू गेलाय घोषांकित क्षेत्रात. स्कोर जर पाहिला 23 धावा झाल्यात आणि 24 धावा या स्पर्धेतील सर्वाधिक कमी स्कोर पाहायला भेटतोय मैदानात. 24 धावांची गरज आहे. 30 चेंडू आणि 24 धावांची गरज. जशी मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल मी इथेच थांबतो. घेऊन जातो उद्याला स्थानिक समालोचक साहिल यांच्याकडे. थँक्यू.
अशोक जी अस्वलकर सर इकडे आलेत त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो। आपण सध्या भारतीय संघाचा मिस्टर 360 म्हणून ओळखला जाणारा सूर्यकुमार यादव यांचे ते कोच आहेत। त्यांनी देखील खूप सारा टिप्स सूर्याला दिले, त्यामुळेच आज सूर्य सातत्याने चमकताना दिसतो भारतीय संघासाठी। त्याचे कोच अशोक जी अस्वलकर सर यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल। मी विनंती करेल श्रीकांत तांडेल यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सरांचा इथे शुभ सन्मान करायचं या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि त्याचबरोबर पंचांच्या भूमिकेत देखील सर कामगिरी बजावत होते, काल देखील आहे आणि आज देखील आमच्या सोबत जोडले, त्याच्याबद्दल देखील मी त्यांचा आभार व्यक्त करतो। खूप चांगली भूमिका त्यांच्या देखील माध्यमातून पाहायला भेटली आणि एक जबरदस्त लढत मैदानात पाहायला भेटते। आव्हान जरूर कमी आहे, परंतु समोरच्या संघाचा गोलंदाजीचा बोलबाला देखील खूप चांगला आहे, कारण की मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर बोल एसके घाटला बॉईज या संघाला मात्र त्यांनी माघारी परतवलं या स्पर्धेतून। आणि चेंबूरचं जर पाहिलं गेलं तर अंडरम क्रिकेट असेल, ओरम क्रिकेट असेल, सातत्याने चेंबूरचे संघ आणि चेंबूरचे खेळाडू पाहायला भेटतात आणि तीच एक लाख मुलाची क्रीडा स्पर्धा आपल्या समोर चेंबूरच्या गांधी मैदानात रंगताना दिसते। दक्षिण मध्य मुंबईचे लोकप्रिय खासदार सन्माननीय राहुलजी शेवाळे साहेब यांच्या माध्यमातून खासदार चषक, धन्यवाद सर्व उपस्थितांचं, मान्यवरांचं मी इथे मनापासून आभार व्यक्त करतो। वेळात वेळ देऊन आपण इकडे उपस्थिती दाखवली आणि स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल। दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल, मी मात्र इथे स्थान तो घेऊन जातो साहिल यांच्याकडे। थँक्यू। हॅलो हॅलो हॅलो, चला जाऊया मॅच कडे। 30 चेंडू आणि 24 धावांची गरज। धन्यवाद प्रफुल्लजी, एक सुंदर आवाज पाहायला मिळाला। तीस चेंडू आणि तब्बल पाहायला गेलो तर पहिला चेंडू निर्धाव चेंडू, पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। समीकरण झालं 29 चेंडू 24 धावांची गरज। बॉलिंग माकर गोलंदाज सज्ज झालाय विशाल, मागील मॅचचा सितारा। स्ट्राइक पर नरेश, नॉन स्ट्राइक पर दीपेश। नरेश आणि दीपेशची जोडी पाहायला मिळते, बॉलिंग नाको विशाल पाहायला मिळते। आता मात्र गती परिवर्तन झालंय आणि आणखी एक निर्धाव चेंडू पहा, शिट्या वाजतायत, टाळ्या वाजतायत, प्रत्येक डॉट चेंडूवर या ठिकाणी आवाज येतोय। सुरेख कामगिरी करावी लागेल लोखंडे माग संघाला, लोखंडे माग चौसाहेबी हा संघ आहे भारत इलेव्हन। मॅच कडे सुरेख फटका घेतलाय, बॅक फुट वर जाऊन आणि कॅच झाली पाहिजे होती, डिफिकल्ट चान्स होता ऋषीकडे परंतु कॅच सुटते। हॅलो कॅचेस विन द मॅच। हॅलो हॅलो हॅलो, रितेश
आणि या ठिकाणी काय फटका घेतलाय, चेंडू गेलाय सरळ, सी मा रे शा पा लाम 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 षटकार। जाऊन घेतले आठ वर दहा का फटकेबाजी केली आणि आणखी एक चेंडू आणि पाहायला गेलो तर आणखी एक दमदार फटका षटकार नरेश। हे दोन षटकार आवडले असतील ना, टाळ्या झालाच पाहिजे मित्रांनो। शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे तर नक्कीच गणेश या ठिकाणी स्कोरिंग करतो, सुरेख स्कोरिंग पाहायला मिळाले गणेशच्या माध्यमातून आणि आता मात्र गती परिवर्तन झालं। एक षटक आणि तब्बल 14 धावा खर्च केल्या पाहायला गेलो तर नक्कीच सुरेख मॅच पाहायला मिळते। जरी मॅच तुम्हाला जिंकायची असेल ना आता तर विकेट घ्यावे लागतील, बॅट डिलिव्हरी टाकावे लागतील कारण का मॅच खूपच पुढे गेली आहे। आपण पाहत आहात युवा सेना आयोजित खासदार चषक 2024 2024 सर्वांच खेळाडूंच प्रेक्षकांच तसेच मान्यवरांच आम्ही अतिशय मनापासून खासदार पुरस्कारामध्ये आपलं स्वागत 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 करीत आहोत। अधिक मात्र नवीन गोंदाज पाहायला मिळतोय बॉलिंग मार्कवर वैभव पाहायला मिळतोय। नक्कीच फार गोल गणेश स्कोरिंग करतोय तर गणेश साठी एक मी कविता म्हणून गणेशच्या लाईफ मध्ये नाही कुठली परी, आता नुकत्याच 14 फेब्रुवारी अगदी येऊन गेलं, गणेशच्या लाईफ मध्ये नाही कुठली परी, नाही काय घ्या हातात गदा आणि बोला जय बजरंग बली। नक्कीच पाहायला गेलो तर सुरेख या ठिकाणी कामगिरी केली आतापर्यंत, बॅट्समन बॅटिंग साठी आलाय दीपेश पहा काय फटकेबाजी केलं, डॉमिनेट केलं बॅटिंग करणाऱ्या टीमनी, सुरेख बॅटिंग केलं, दोन षटकार बसले, एक पॉझिटिव्ह माइंडसेट बोलतो ना तर माइंडसेटने या ठिकाणी बॅट्समन बॅटिंग करायला होता तो म्हणजे नरेश वैभव। पहा आता पाहायला गेलो तर या ठिकाणी कॅश पकडली आहे, विकेटचं बटन फलंदाज बाद डीजे नक्कीच बॅटिंग साठी मुकून आलो
एक लेजर क्रिकेट पटी आया सूरत खिलाड़ी आया भाई आज कशी बैटिंग करेल आज तेला ज्या प्रकारचे सिचुएशन आहे मैदानामध्ये त्याच प्रकारची बैटिंग करावी लागेल वैभवने विकेट घेतले कमबॅक करेल का संघ जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा पुढील चेंडू धावसंख्या तीन धावांची गरज आहे चांगला फटका खेल केवल दोन धावांची गरज अपन पाहता खासदार चषक 2024 नक्कीच दक्षिण मध्य मुंबई से बंदर से खासदार मानवशी राहुल शेवा साहब यांची ही टूर्नामेंट आहे काय चषक पाहायला मिळते आपल्याला सुरेख या ठिकाणी ऑर्गनाइज केलं युवा सेवाने टाइमिंग देखील आहे परंतु सरळ कॅच पकडले विकेटचं पतन नवनाथ इलेवन कॅप्टन टॉस साठी लगेच सेमीफायनल असेल यानंतरची लगेच असेल टॉस साठी तीन धावांची गरज अजून देखील बॉलिंग माफर गोलंदाज किरण कांबळे पहा या ठिकाणी प्री प्लॅनिंग हा शॉट होता परंतु एक धाव काढलं पैश मिळालं केवळ दोन धावांची गरज नवनाथ इलेवन कॅप्टन लगेच स्टेज जवळ कारण का या अंतर आपली मॅच आहे लगेचच मेगा सेमीफायनल खासदार चषक 2024 नवनाथ इलेवन विरुद्ध या दोन्ही संघाने जो संघ जिंकतो ती मॅच पाहायला मिळेल आपल्याला जाऊया मॅच कडे केवळ दोन धावांची गरज अलकाने केंकाला निर्णय चेंडू पाहायला मिळतोय दोन षटकार घेतले होते ते अगोदर एक कॅच उडाली होती ती कॅच खूपच डिफिकल्ट होती परंतु जर ती कॅच घेतली असती ना तर नक्कीच मॅच बडे रंगत झाली असती नरेशची कॅच ती होती डिफिकल्ट चान्स होता पहा षटकार मारून मॅच संपायची बॅट्समॅनला
अमोल नारकर पाहूया षटकार खेचेल का आणि एमएस धोनी स्टाईल मध्ये मॅच संपेल का। पहा किरण कांबळे पहा एक धाव गॅप असं होते केवळ एकदम व्यवस्था नक्कीच आमच्या आनंदीला मान देऊन या ठिकाणी दंगर असे माजी आमदार या ठिकाणी पाहायला मिळतात। तुकाराम काटे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं तरी काटे साहेब आपलं अगदी मनापासून इथे आम्ही स्वागत करत आहोत। काल देखील घाटल्यामध्ये आले होते साहेब रिबर्टचा प्रयत्न केला गेला आणि एक धाव आणि ही मॅच जिंकली आहे श्री गणेश गोवंडी देवनार कॉलनी या संघाने ही मॅच जिंकले तर नक्कीच बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच। चला आता मॅच येईल ठिकाणी आगमन झालं तरी त्यांचं आम्ही अतिशय मनापासून अभिमानाने आणि स्वाभिने तसेच या ठिकाणी पाहायला गेलो तर खूपच या ठिकाणी त्यांचं खूपच मनापासून आम्ही स्वागत देत आहोत। त्याचबरोबर अमोल देते साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं देखील आम्ही अतिशय मनापासून स्वागत करत आहोत। ही मॅच असणार आहे चार ओव्हरची लक्षात घ्या चार ओव्हरची मॅच असणार आहे सेमी फायनल सौरव अंकुश काय बॉलिंग केले लाजवाब बॉलिंग केले आणि तब्बल पहाय गेले तर आपल्या षटकामध्ये तीन धावा देऊन दोन बंदाज बाद केले होते। नक्कीच मान्यवरांना विनंती करीन की आपल्या हस्ते हे प्राइस द्यायचं लाजवाब या ठिकाणी बॉलिंग केली आहे टॉस देखील येईल यानंतरची मॅच मेगा सेमीफायनलची मॅच असेल ती चार ओव्हरची असणार आहे याची नोंद करून घ्यायची आपण। नक्कीच काटे साहेब यांना विनंती करतो की आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा सुरेख कामगिरी केली आहे सौरव अंकुशची बॉलिंग आवडली असेल मित्रांनो टाळ्या उंडावून देखील बॉलिंग केली आहे एक षटक तीन धावा आणि दोन फलंदाज बाद नक्कीच हारलं भारत इलेव्हन लोखंड मार्ग खूपच सुरेख कामगिरी केली आपण परंतु पाहायला गेलो तर चांगली बॉलिंग देखील लावली होती गोविंदराव या टीमची श्री गणेश गोवंडी तुकाराम काटे साहेब आमच्या या ठिकाणी आधारस्तंभ त्यांच्या हस्ते माजी आमदार आहेत नक्की त्यांच्या हस्ते हा प्राइस देण्यात येईल सुरेख कामगिरी केली आहे। त्याचबरोबर अमोल साहेब रवींद्र माडिक साहेब असतील तसेच युवा सेनेचे पदाधिकारी देखील असतील सुरेख कामगिरी केली आहे सौरव अंकुशने आपण पाहत आहात युवा सेना आयोजित खासदार चषक 2024 टॉस देखील होईल तिकडे
श्री गणेश या संघाने नाडेली जिंकून क्षेत्रक्षण विचारलं तरी नक्कीच करण देखील तेवढीच चांगली बॉलिंग केली होती. प्रेशर भरून ठेवला होता तर नक्कीच करण देखील या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा हद्दा ठरू शकला असता परंतु सूर्य कामगिरी केली सौरव देखील. चला चार ओव्हरची मॅच आहे. चार ओव्हर ओव्हर पावर प्ले असणार आहे त्याची नोंद करून घ्यायची आपण. नक्कीच एक बाईची चावी आम्हाला मिळाली आहे. ज्या खोळ्याची देखील असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन मिळायची चावी. तसेच तिथे एक छोटासा सत्कार समारंभ होणार आहे तर नक्कीच स्टेजवर उपस्थित माजी आमदार तुकारामजी काते साहेब यांचा सत्कार करतील ते श्रीकांत हंडे तांबेजी. श्रीकांत तांबे हे विनंती करतो की आपल्या हस्ते आपण आपल्या शुभ हस्ते आपण सत्कार करायचा आहे. श्रीकांतजीने विनंती करतो माजी आमदार तुकाराम काते साहेब सर्वांना विनंती करतो ताळा वाजव या ठिकाणी खूपच या ठिकाणी वेल काढून आमच्यासाठी या ठिकाणी आले आहेत. अगदी मनापासून मी आपलं स्वागत करतो. धन्यवाद या ठिकाणी आपण आल्याबद्दल आणि आपला महत्वाचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल. माजी आमदार आपल्या विभागाचे तुकारामजी काते साहेब धन्यवाद या ठिकाणी आल्याबद्दल. शाल आणि एक पुष्पगुच्छ देऊन एक सन्मानचित देऊन आपलं या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत. चला लवकर लवकर क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आपण. टाइम खूप कमी आहे. चार ओव्हर्स आपल्याकडे असतील.